या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल प्रियंका। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उजनी धरणाचं पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला वळवण्याच्या योजनेतील राजकीय चोरीवर सध्या सोलापुरात आंदोलन पेटलं आहे। विकास आणि नेतृत्वानं कायम मागास असलेल्या सोलापूरच्या वाट्याला येणाऱ्या अनेक विकास कामांची अशी चोरी झाल्याचं इथला झळझळीत इतिहास सांगतो। वर्तमानातही ते सुरू राहणं हे सोलापूरचे नेते म्हणवणाऱ्यांच्या राजकीय क्षमतेला शोभणार नाही अशी झळझळीत टीका इथल्या राजकीय मंडळींवरती तज्ज्ञ लोक करू लागले आहेत। एखाद्या अविकसित जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या अनेक योजना अन्य मातंबर नेते स्वतःच्या जिल्ह्यात पळवतात। सक्षम नेतृत्व अभावी हे घडताना दिसत असतं, पण सोलापूरबाबत हा अनुभव सातत्यानं येणार आहे। अगदी इथलं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इतरत्र नेहन, इथून सुरू झालेला प्रवास आता उजनीचं पाणी आणि शाळा न्यायाधिकरण पर्यंत सुरूच आहे। सोलापूर जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना निधी अभावी वर्षानुवर्ष रखडलेल्या असूनही सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूरसह बारामतीला उजनी धरणाचं पाणी वळवण्यासाठी 348 कोटी रुपये खर्चाच्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्यामुळं त्याविरोधात सोलापूरकरांनी रान पेटवलं आहे। सोलापूरकरांचा हक्क डावलून असा पळवापळवीचा हा प्रकार पहिलाच नाही। स्वातंत्र्यानंतरच्या काळात सोलापूरवर आणण्याची परंपरा ही कायम राहिली आहे। बंद पडलेली जुनी मिल पुन्हा सुरू होऊ न देणं, सोलापूरचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला पळविण्यापासून उजनीचं पाणी बारामतीला पळवणं आणि सोलापूरचं शाळा न्यायाधिकरण कोर्ट काहीही कारण नसताना पुण्याला हलविण्याचा प्रयत्न, असे अनेक अन्यायकारक प्रकार सोलापूरच्या बाबतीत झाले आहेत। सोलापूरला कोणीच वाली नसल्याचं यावरून दिसून येत आहे। विशेष म्हणजे स्वाभिमान शून्य आणि गुलामगिरीनं पछाडलेल्या स्थानिक नेतृत्वाचा हा परिणाम दिसतो आहे। राजकीय नेतृत्व काँग्रेसचे राष्ट्रवादीचे असो वा अलीकडच्या भाजपाचं, त्यातून सोलापूरची सर्वच आघाड्यांवर घसरण झाल्याचं दिसून येतं। स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूर हे महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचं औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जात होतं। मुंबई आणि पुणे तसंच नागपूरनंतर सोलापूर असा क्रम होता। मुंबईत कापडगिरण्या सुरू झाल्यानंतर त्यापाठोपाठ सोलापुरातही कापडगिरण्या उभारण्यात आल्या, त्यामुळं गिरणगाव म्हणून सोलापूरची निर्माण झालेली वेगळी ओळख अलीकडं 1995 पर्यंत कायम होती। तत्पूर्वी संपूर्ण हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य लढ्यात लष्करी कायदा अर्थात मार्शल लॉ पुकारण्याची एकमेव घटना सोलापुरात घडली होती। देशानं नव्हे तर स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर सोलापूरनं स्वातंत्र्य उपभोगलं होतं। यावरून 72 जनतेचं शौर्य, स्वाभिमान आणि लढाऊ वृत्ती दिसली होती। स्वातंत्र्यानंतर पुढं हळूहळू इथलं स्थानिक नेतृत्व संपवण्यात आलं आणि सोलापूरच्या स्वाभिमानी परंपरेशी नातं नसलेले परप्रकाशित नेतृत्व लादण्यात आले। परिणामी सोलापूरचा प्रवास घसरणीला लागला आहे। जागतिकरणाचा काळ उजडण्यापूर्वीच सोलापूरची तब्बल 22,000 कामगारांना रोजगार देणारी जुनी कापड मिल बंद पडली। राज्याच्या तत्कालीन नेतृत्वानं इच्छाशक्ती दाखवली असती तर जुनी मिल पुन्हा सुरू होणं फारसं कठीण नव्हतं, परंतु यात अन्यायाचा पहिला गाव सोलापूरवर बसला। त्यानंतरही सोलापूरसाठी मंजूर झालेलं इमारतीसह सज्ज असलेलं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रातोरात कराडला पळवण्यात आलं। कन्नड भाषिक असलेल्या सोलापूरच्या बाबतीत राज्यात तत्कालीन प्रस्थापित नेतृत्वाचा वक्र दृष्टिकोन होता, त्यामुळे 1964 साली सोलापूर महानगरपालिका स्थापन झाली तरी त्या माध्यमातून सोलापूरचा विकास रखडतच राहिला। तसं तर वास्तविक पाहता पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आदी अनेक महानगरांशी रस्ते आणि रेल्वेच्या रूपानं सोलापूर जोडलं गेलंय, त्यामुळे इथं विकासाला मोठा वाव होता, आजही आहे। परंतु विकासाचं चक्र इथलं उलटच फिरत राहिलंय। 50 वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली खरी, परंतु ती पूर्ण होण्यास विलंब झाला। आजही या धरणाचे दोन्ही कालवे अर्धवटच आहेत, अनेक सिंचन योजना रखडल्या आहेत, तरी येथील शेतकऱ्यांनी मिळेल त्या पाण्यावर ऊस शेती वाढवली, त्यातून वाढलेल्या साखर कारखानदारीसह फळबागांचा अपवाद वगळला तर बाकी इथं विकास शोधावा लागतो, हीच वस्तुस्थिती आहे। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी 2000 साली लातूरला विभागीय धर्मादाय
सुरू करताना पुणे विभागाशी संबंधित सोलापूर लातूरला जोडलं. वास्तविक पाहता सोलापूर पुणे विभागाशी कायम राहणं सुसंगत होतं. राजकीयदृष्ट्या सोलापूरवर लातूर वरचढ ठरलं. सोलापूरकरांची परवड आजही कायम आहे. सन 2003-04 दरम्यान सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या दोघांकडं राज्याचं नेतृत्व असताना सोलापूर विद्यापीठ स्थापन झालं. हे विद्यापीठ दुसऱ्या जिल्ह्यात पळवलं गेलं नाही, हेच सोलापूर जिल्हावासियांच्या बाबतीत अगदीच सुदैव म्हणावं लागेल. विजयसिंह मोहिते पाटील हे सरकारमध्ये पर्यटन आणि विकास खातं सांभाळत असताना त्यांच्या प्रयत्नांनी राज्यात प्रथमच सोलापुरात शासकीय हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय उभारण्यात आलं होतं. मात्र नंतर हे महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झालंच नाही. आजही या महाविद्यालयाची वस्तू अडगळीत पडली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न पुढे राजकीय इच्छाशक्ती अभावी फोल ठरला. मोहिते पाटील यांच्याच पुढाकारानं सोलापुरात 2008 महावितरण कंपनीचं परिमंडळ कार्यालय मंजूर झालं होतं. परंतु नंतर हे परिमंडळ कार्यालय तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी रातोरात बारामतीला पळवून नेलं. कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प सोलापूर जिल्ह्यासाठी खूपच लाभदायक होता, परंतु तोही हाणून पाडला गेला. सोलापूरच्या विमान सेवेच्या प्रश्नाचं भिजत घोंगडं कायम आहे. अलीकडे तर सोलापूरचं शाळा न्यायाधिकरण कोर्टही पुण्यात हलविण्याचा निर्णय झाला. त्याविरुद्ध मोठी उरड झाल्यावर हा निर्णय तात्पुरता स्थगित केल्याचं समजतं. वास्तविक या शाळा न्यायाधिकरणाची इथं मोठी गरज असताना ते हलवल्यानं सोलापूरच्या एखाद्या अन्यायग्रस्त शिक्षक किंवा शिपायाला न्याय मागण्यासाठी पुण्याला हेलपाटे मारावे लागणार. याविरोधात सोलापूर बार असोसिएशन सारख्या वकिलांच्या संघटनेनंही आवाज उठवला होता. हे थोडेच म्हणून की काय, त्या पाठोपाठ आता उजनीचं पाणीही बारामती आणि इंदापूरला वळवण्यात येत आहे. हे काम सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले दत्तात्रय भरणे यांच्या हातून केलं जात असताना बारामतीकर पडद्यामागे राहून सूत्र हलवत आहेत. सोलापूरवर होत असलेल्या या अन्यायाची मालिका गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. आत्ताच्या उजनीच्या पाणी प्रश्नात तोच कित्ता गिरवण्यात आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी थोडा आवाज उठवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. खरं तर भाजपाचा सोलापूर महानगरपालिकेतील कारभार अपयशी ठरल्यानं सत्ता जाणार अशी चिन्ह आहेत. पण पाणीवादातून आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम राष्ट्रवादीला भोगावे लागतील आणि त्याचा लाभ उठवण्याचा भाजप प्रयत्न करेल असं चित्र दिसत आहे. लोकप्रधान न्यूज, डिजिटल डेस्क, सोलापूर. गेल्या 30 जास्त कालावधीपासून ग्राहकांना उत्तम प्रतीचं व्हेज नॉनव्हेज जेवण देणारं एकमेव हॉटेल हॉटेल प्रियांका. स्पेशल मटन बिर्याणी, स्पेशल दम बिर्याणी, स्पेशल एग बिर्याणी, स्पेशल व्हेज बिर्याणी साठी सुप्रसिद्ध हॉटेल प्रियांका. आमच्या इथे मिळेल मटन हंडी गोश, मटन दिवाणी हंडी, मटन हंडी, मटन अंगारा, किमा मसाला, मटन मोगलाई, प्रियांका स्पेशल मटन, चिकन मध्ये स्पेशल बोनलेस बटर चिकन, चिकन मलाई, चिकन पहाडी, चिकन टिक्का, स्पेशल सोलापुरी चिकन, चिकन पंजाबी असे उत्कृष्ट जेवण मिळण्याचे एकमेव नाव हॉटेल प्रियांका. पनीर मध्ये पनीर कबाब, पनीर टिक्का कबाब, पनीर पहाडी कबाब, पनीर शबनम कबाब आदी उपलब्ध. विविध चायनीज डिशेस सुद्धा मिळतील. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, घरगुती जेवणाचे ऑर्डर्स सुद्धा स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय उपलब्ध. जेवणासाठी खास हॉटेलमध्ये जनरल आणि फॅमिलीची सोय. या, पहा आणि एकदा टेस्ट करा. सोलापुरातील सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल प्रियांका, सिव्हिल चौक, सोलापूर.